येवल्यात पाणी कपात, 5 दिवसाला होणार पाणी पुरवठा. येवला शहराला पाणी पुरवठा करणारा टप्पा क्रमांक 2 या साठवण तलावाच्या पाण्याच्या पातळीत उष्णतेमुळे दिवसेंदिवस कमी होत असल्याने पुढील आवर्तन मिळेपर्यंत शहराला 5 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिले. तरी नागरिकांनी जपून पाण्याचा वापर करावा असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं आहे. सद्यस्थितीत येवला शहरामध्ये आपल्याला पाणी पुरवठा होतो तो तलावातून होतो आणि तलावाची पातळी सध्या 1.75 मीटर आहे. आपली तलावाची टोटल पातळी ही 4 मीटरची असते, त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त पाणी आता संपलेलं आहे आणि हे पाणी आपल्याला 15 जूनपर्यंत पुरवायचं आहे. कारण ह्यावर्षी शासनाकडून अशा सूचना आलेल्या आहेत की अलनिनोच्या प्रभावामुळं जो मान्सूनचा पाऊस येतो आपल्याकडे त्याच्यामध्ये खंडितता येणार आहे, त्यामुळं आहे ते पाणी आपल्याला 15 जूनपर्यंत पुरवायचं आहे. तर 15 जूनपर्यंत हे पाणी पुरवायचं असेल तर आपण आता 5 दिवसात पाणी पुरवठा शहरामध्ये सुरू केलेला आहे. तर सर्व नागरिकांना एकच आवाहन आहे की जे पाणी आपल्याला येतंय ते जपून वापरा. कारण आपण आत्ता जपून वापरलं पाणी तर पुढं पाणी टंचाई जाणवणार नाही. जर पाण्याचा असाच वापर राहिला तर परत त्याच्यामध्ये, कारण आता बाष्पीभवन पण मोठ्या प्रमाणात होत आहे, तर ते त्याचा इफेक्ट बघून पुढच्या 15 दिवसानंतर परत एकदा आढावा घेतला जाऊन पुढं 5 दिवसाचा 6 दिवस करायचं किंवा कसं त्याचा आढावा घेऊन ती पुढची कारवाई करण्यात येईल. तर सर्व येवलेवासियांना एकच आवाहन आहे की पाण्याचा वापर जपून करावा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक.